नमस्ते भारत गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल WH न्यूज में आपका स्वागत। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। बस आप हमारे चैनल को सहयोग करें। स्क्रीन पर नंबर दिया है, लाइक सब्सक्राइब अवश्य करें। तो आइए देखते हैं आज की खास खबर। निकाले गए कामगारों को दोबारा काम पर लेने के मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष आदित्य द्रुपकर के नेतृत्व में शुक्रवार को सात नवरी खैरी पेपर कंपनी के गेट पर ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने आंदोलन किया। नेताओं ने गेट पर ही ठिया आंदोलन किया और मांग की है कि 60 कामगारों को तुरंत काम पर रुजू की जाए। यदि काम पर कामगारों को रुजू नहीं करने पर उग्र आंदोलन करने की चेतावनी भी मनसे नेताओं ने दी है। आंदोलन स्थल पर कलमेश्वर पुलिस का तगड़ा बंदोबस्त रहा। पुलिस ने कंपनी में और आंदोलनकर्ताओं में मध्यस्थी करने का प्रयास किया, लेकिन असफल रहे। आरोप है कि स्थानीय लोगों को काम पर न लेते हुए बाहरी लोगों को काम पर लिया है। कामगारों को काम पर से निकलने से उनके परिवार पर भूखे रहने की नौबत आई है, इसीलिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने आंदोलन किया है। अब काम पर लेना ही होगा, नहीं तो कंपनी बंद करना होगा, यही निर्णय मनसे ने लिया है। अब देखना यह होगा कि कंपनी कामगारों को काम पर लेती या मनसे को और आंदोलन करना पड़ेगा। आप देख सकते हैं पुलिस आंदोलनकर्ताओं को समझाने की कोशिश कर रही है। सुनते हैं कामगार और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेताओं ने आंदोलन केलेला आहे। किती वर्षापासून तुम्हाला कामावरून काढलं? आम्हाला आज 1.5 ते 2 वर्ष झाले कामावरून काढलं आहे। तर आमचा काही गुन्हा नसताना आम्हाला या लोकांनी कामावरून काढलं। आमच्या मिस्टरांना सुद्धा 27 वर्ष इथं ड्युटी करत होते, त्यांना पण ड्युटीहून काही गुन्हा नसताना ड्युटीहून काढलं। आज आमचे मुलं बाळ घरी बसले, शिक्षण सुद्धा आम्ही करू शकून नाही राहिलो, कारण आम्हाला खाचे आज वांदे आहे। तर मुलाचे शिक्षण कसे करणार आम्ही? 27 वर्षापासून इथं ड्युट्या केल्या आम्हाला, 16 वर्ष झाली इथं ड्युटी केली आम्ही, 13-13, 14-14 वर्षापासूनच्या बाया इथं ड्युट्या करत आहे। आणि लहान लहान मुलं असताना आम्ही टाकून छिने इथं काम केलं, आता आमची वय झाल्यानंतर आम्हाला कुठेच कामाला कोणी घेत नाही। आमच्या शेतीतले कामं कधी आम्ही केले नाही, आमच्या होत नाही, तर आम्ही करावं कसं, पोट कसं भराव, हे आम्हाला आज कामाची अत्यंत आवश्यकता गरज आहे। आम्हाला आमचं काम आम्हाला 1.5 वर्ष झाले आम्ही इथं बाहेर निघालो आहे। आणि माझ्या घरचे मिस्टर माझे 22 वर्ष झाले काम करून राहिले होते, त्यांना पण काढले। आज माझ्या मुली, दोन मुली आहे मला, त्या दोन मुली 10वीचे शिक्षणवाले आहे। सांगा सर, आम्ही काय करावं? आता 30 रुपयापासूनची ड्युटी करत आले मी, 20 वर्ष ड्युटी केली, लॉकडाऊन लागलं, आम्हाला बाहेर काढलं यायला। आता आमचं म्हणणं आहे का आम्हाला कामाला घ्या, परत कामाला घ्या आम्हाला। नवीन लोक कामाला घेतात, आम्हाला नवीन लोकांना काम नाही, 2 वर्ष झाले सर। म्हणजे बाकीचे मजूर कामाला घेतले नवीन आलं आणि आम्हाला पुराने मजूर काढलं। काय कारण आहे कामावून काढलं? लॉकडाऊन पाहिलं, लॉकडाऊन पाहिलं ना आम्हाला कामावून काढलं, काही कारण नसताना यांनी आम्हाला कामावून काढलं। नाही नाही नाही, बोलवणं केलंच नाही आम्हाला, नवीन बाया कामावर घेतले। 2 वर्ष झाले आम्ही घरी जाओ, आमचे लेकर बाळ बी हेच आहे घरी आहे, आम्ही का खाऊ? आजच्या घरचे माणूस बी काम केले बी घरी जाय, 17 वर्ष त्यांनी बी ड्युटी केली असं नाही का? नाही बा, म्हणून तरी पण हे लोक म्हणते वय झाली असं झालं त्यांनाही काढलं, पण आम्ही बी आता दोघं तिघही जण घरी जाऊ, आम्ही का खाऊ? चायना मशीन वर माझे वाले 4 बोट गेले आहे आणि मी तिथे त्या मशीन वर काम करत होती। आता मला इथे 20 वर्ष झाले काम करत होती, पण आता या बाया बरोबर 2 वर्षाने घरीच आहे। दवाखाना केला यांनी जनिस हॉस्पिटल मध्ये, कनोटिंग मध्ये, मशीन मध्ये काम करत असताना झाला।
मग काय तुम्हाला तिथे उपचार वगैरे त्यांनी खर्च त्यांनी केला? दवाखान्यामध्ये नेलं होतं त्यांनी. कष्टकारी काम होत नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य कार्यकारी स्वप्नील चौधरी साहेब यांच्या नेतृत्वात निवेदन झालं. या निवेदनात स्थानिक येथील जे भूतपूर्व कामगार होते त्यांना तातडीने कुठलेही कारण नसताना काढून टाकलं. कारण त्यांनी विचारलं असताना सांगितलं तुम्ही मनसेच्या युनियनला जुळलात त्यामुळे आम्ही तुम्हाला काढतो. असं नाही, कुठल्या पक्षाच्या युनियनला जुळायचा त्यांचा स्थानिक हक्क आहे. मात्र कंपनी प्रशासनाने फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद घेतल्यामुळे त्यांना अगर काढत असेल आणि त्यांची हुकुमशाही अगर इथपर्यंत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास आहे याला समजेल त्या भाषेत समजवा. आम्ही पहिले अगोदर निवेदन आणि मग जमलंच नाही तर देश धनादन हे आमची भूमिका आहे. या त्यांना आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. त्यांनी 20 ते 30 दिवस म्हणलं पण आम्हाला त्या कुठलं समाधान झालेलं नाही आहे. पोलिसांनी त्यामध्ये समोर करून त्यांनी जी आड भूमिका घेतली ती बरोबर नाही. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार आयुक्ताची उद्या तत्काळ भेट घेतील. मी पाटंगा साहेबांशी असं चर्चा करील. नवीन कायद्यानुसार न्यायालयात जाण्याची गरज राहिलेली नाही आहे. ज्या कामगारांना स्थानिक कामगार असतील ते न्यायालयात जाण्याची गरज नाही. त्यांना कामगार आयुक्तांनी न्याय द्यावा असा निर्णय आहे. त्या निर्णयानुसार आम्ही त्यांच्यावर अपील टाकू आणि त्यांना सांगू की बाबा तुम्ही मध्यस्थी करावं. त्यांनासुद्धा आम्ही 3-4 दिवसाचा वेळ देऊ. 7 दिवसाच्या आत अजून कुठूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्हाला असं वाटलं की न्यायाची भूमिका प्रशासनाची कंपनीची नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका जी राजसाहेबांची कळकडाची भूमिका आहे या कंपनीला पाहायला मिळेल. ही कंपनी प्रोडक्शन आम्ही थांबून देऊ. इथून कुठलाही सामान बाहेर जाणार नाही येणार नाही. येत्या मागल्या 2 वर्षापासून मी ऑरगन इंडस्ट्रीजच्या कंपनीला निवेदन. याआधी मी ते मोठ्या प्रमाणात स्ट्राईकसुद्धा केलं. स्ट्राईकमध्ये यांनी बेकायदेशीर आमच्या कामगारांना 11 कामगारांना इथून शोकास न देता कामावर कमी केलं. त्यासोबतच कंत्राटी कामगारांना 60 कामगारांना कुठल्याही प्रकारचा नोटीस न देता त्यांना कामावर कमी केलं. आम्ही वारंवार कंपनीला 2 वर्षापासून निवेदन देत आहे. आम्ही त्याला हात जोडणी करत आहे पण ते कुठल्याही प्रकारे आमच्या प्रश्नाला ते उत्तर देत नाही. या टाळाटाळीची उत्तर देत आहे हीच भूमिका घेतात. आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहे. आमच्यासोबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, संघटक, सर्व नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आलो. जर 20 दिवसाच्या आज जर कंपनी प्रशासनाने आम्हाला योग्य तो निर्णय दिला नाही तर कंपनीच्या काचा एकही दिसणार नाही. हे तुमच्या माध्यमातून सांगतो. ज्या 52 कर्मचारी होते त्यांना 3 वर्षापासून त्यांनी काढलेलं आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा प्रश्न आहे की त्यांच्या मुलाचं शिक्षण आहे, स्वास्थ्य आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या नोकरीशी जुळलेल्या आहे. तर यांनी बरेच 3 वर्षापासून यांना फिरवणे टाळण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्या संदर्भात आम्ही आज त्यांना नव्यानं निवेदन दिले. पण त्या निवेदनातून त्यांनी जो वेळ देण्याचा विषय होता तो वेळच दिला नाही आहे. त्यांचं 1 महिना 2 महिने 20 दिवस 10 दिवस हेच चालू आहे. पण येत्या काळात आम्ही अप्पर आयुक्तांशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून कायदेशीर मार्गानं सुरुवातीला प्रयत्न करू. आता यासमोर म्हणजे तो मार्ग आमचा असफल झाला तर आम्ही आक्रमक होऊ. यांच्या बापाने ते अडवणार नाही. आज मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहे काही कामगारांच्या विषयासंदर्भात. काय नेमकी मागणी आणि काय चर्चा झालेली आपली? आमच्या मागण्या ह्या कंपनीला अशा होत्या का या लोकांनी 1.5 वर्ष अगोदर 52 ते 54 कामगारांना कामावरनं न सांगता कोणत्याही प्रकारची इंटिमेशन न करता कामावरनं बंद केलं. आमच्या कामगार सेनेचे काही पदाधिकारी या गोष्टीला वारंवार त्यांना पत्रव्यवहार करत होते, त्यांच्याशी संपर्क साधत होते. पण हे कंपनी प्रशासन इतकं गेंड्या चमडीचं झालं आहे का यांच्या लक्षात कोणतीही गोष्ट आमची येत नव्हती. या कारणानं आज ह्या आमच्या आया बहिणी माता भगिनी ज्या त्या लोकांनी कंपनी प्रशासनने कामावर काढलं आहे त्यांच्या कामाला घेण्याकरता आम्ही आमच्या संघटनेतर्फे ज्या मोठं आंदोलन उभं केलं आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की बा 15 दिवसात जर तुम्ही या लोकांना कामावर घेतलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या कंपनीमध्ये एकही कामगाराला काम करू देणार नाही. कारण की जे बी ह्या कंपनीमध्ये बाहेरील राज्यातील लोकांनी अतिक्रम केले आहे, कमी वेतनामध्ये जास्त तास हे कंपनीचे लोक बाहेरील राज्यातील लोकांतून करून घेतात. आता आमच्या आणि आमचा महाराष्ट्रीयन माणूस मग जाणार कुठं? हां, आमचा महाराष्ट्रीय माणूस कुठं जाणार? उपाशी मरणार. म्हणून ह्या कंपनीला आता सांगितलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे का 20 ते 30 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देऊ. आम्हाला त्यांच्या लेखी स्वरूपाचे 20 ते 30 दिवस पाहिजे नाही. उद्या कामगार आयुक्ताला जाऊन आम्ही सांगणार आहोत का साहेब 15 दिवसात जे आमच्या आया बहिणी काढल्या त्यांना कामावर घ्या, नाही घेतलं तर कंपनीचं एकही प्रोडक्शन इथं होणार नाही. कारण की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आम्ही समाधानी आहे का? समाधान काही समाधानपूर्वक चर्चा झाली नाही. काही समाधानपूर्वक हे नाही झाली चर्चा. त्यांनी हिटलरशाही दाखवली. आज आम्ही निवेदन देऊन चाललो आहोत. उद्या कामगार आयुक्ताला भेटणार, आमच्या ज्या मागण्या त्या सांगणार. 15 दिवसात वापस या 7 दिवसात या कंपनीला परत. दोस्तों आपने खबर देखी आपका शुक्रिया.
तो यह थी आज की खास खबर। कल फिर मिलेंगे खास खबर के साथ। तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें, खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाए, तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें। हाँ, ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें। धन्यवाद।